एक नजर टाकूया अमरावती शहरातील व ग्रामीण भागातील क्राईम डायरीवर पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी अंतर्गत राजू सिंग जाधव या फिर्यादी कडून आरोपीने बँक ऑफ थायलँड इथे जाण्याकरिता था। फिर्यादी व रजनी काळमेड यांच्याकडून आरोपी डॉक्टर नंदकिशोर पाटील यांच्या अकाउंट मध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये दिले होते तर सहल रद्द झाली सांगून फिर्यादीने दिलेले पैसे आठ दिवसात परत देतो असे म्हणून दिले नाहीत डॉक्टर नंद किशोर पाटील व विनोद पाटील यांनी फिर्यादी कडून बँक जाण्याकरिता रुपये घेऊन विमानाचे बनावट तिकीट देऊन वेळेवर सहल रद्द झाल्याचे सांगून फिर्यादीने विश्वासाने दिलेल्या पैशाचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे आरोपी नंदकिशोर पाटील व विनोद पाटील यावर अपराध क्रमांक चारशे अडुसष्ट चारशे वीस चारशे सहा भादवी कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन शेंदुर्जना घाट अंतर्गत सत्तावीस वर्षीय फिर्यादी महिला हिचे पांढरे येथील आरोपीशी दोन हजार अठरामध्ये रीती रिवाजाने लग्न झाले नंतर आरोपीने फिर्यादीस काही दिवस चांगली वागणूकही दिली मात्र काही दिवसाने तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच आंदन दिले नाही तुझ्या आई वडिलांना नागपूरला घर घेण्यासाठी पैसे माग नाही तर मी फारकती घेईल असे म्हणून आरोपीने तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरू केले इतर फिर्यादीला त्रास देऊन केली या आरोपींवर अपराध क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव अ आणि चौतीस भादवी कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन गाडगेनगर अंतर्गत फिर्यादी डॉक्टर वसंत रेड्डी यांच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथील भोसले सभागृहातील बेसमेंट हॉलमधून वॉटर कूलर नालीवरील जाळ्या व कंपाऊंडचे लोखंडी पोल असे अंदाजे किंमत रुपये असलेल्या अज्ञात चोरट्याने चोरून नेले या अज्ञात आरोपीवर अतिशय एकोणऐंशी भादवी कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन वलगाव अंतर्गत फिर्यादी मुलगी व आरोपी गावात शेजारी राहत असून त्यांच्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष देऊन जवळपास एक ते दीड वर्ष फिर्यादीचा विरोध असतानाही जबरीने घरात जाऊन दोन वेळा शारीरिक संबंध केले फिर्यादी या आरोपीला नकार देत होती तरीसुद्धा तो जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत होता त्यामुळे फिर्यादीचे मानसिक संतुलन बिघडल्याने फवारणीचे औषध तिने घेतले वडिलांच्या ही बाब लक्षात आले असताना तिला उपचारार्थ रुग्णालयात भरती केले